राज्यातील मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली करावी या मागणीसाठी भाजपाच्या वैजापूर शहर आणि तालुका शाखेतर्फे संकटमोचन हनुमान मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले. राज्यातील महाआघाडी सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेले निर्बंध शिथिल केले आहे, मात्र अद्याप मंदिरे खुली करण्यात आलेली नाही. कोरोना फक्त मंदिरातच असतो का, असा सवाल आंदोलकांनी केला आहे. भाजपाचे तालुका अध्यक्ष कल्याण दांगोडे, भाजपाचे पालिका गटनेते दशरथ बनकर, हेडगेवार पतसंस्थेचे चेअरमन प्रशांत कंगले यांच्या नेतृत्वाखाली बद्रियांना गायकवाड, सतीश शिंदे, दिनेश राजपूत, गणेश खैरे, शैलेश चव्हाण, गोकुळ भुजबळ, बजरंग मगर, गौतम गायकवाड, मंगेश मते, निलेश पारक, किरण व्यवहारे, प्रताप सिंह मेहर, प्रदीप चव्हाण, ऋषी जुंधारे, सोनू संवंशी, विजय गोडे, विजय श्रीखंडे, दीपक पवार, सन्मित खनिजो, विशाल शिंदे, नितीन महाग, शैलेश पोंदे, अशोक निकम, गौरव दोडे, गिरीश चापनेरकर, अमोल गोरक्ष, प्रवीण कोतकर, राजेश जगताप, घनश्याम जगताप, गोकुळ उचित, केशव आंबेकर यांनी आंदोलनात सहभाग नोंदवलाय. ब्युरो रिपोर्ट, शैलेंद्र खेरमोडे, AIN न्यूज, वैजापूर.